नमस्कार, मी प्राध्यापक रोहित आदली. पहिला पाठ, आरोग्याधिष्ठित शारीरिक सुदृढता व कौशल्याधिष्ठित शारीरिक सुदृढता. शिकण्याचे निष्कर्ष. आरोग्याधिष्ठित शारीरिक सुदृढता व कौशल्याधिष्ठित शारीरिक सुदृढता यातील घटक स्पष्ट करता येतील. आरोग्याधिष्ठित शारीरिक सुदृढता व कौशल्याधिष्ठित शारीरिक सुदृढता फरक स्पष्ट करता येईल. आरोग्याधिष्ठित शारीरिक सुदृढता किंवा कौशल्याधिष्ठित शारीरिक सुदृढता यांच्या वैशिष्ट्यांची स्पष्ट समज आपल्याला प्राप्त होईल. आरोग्याधिष्ठित शारीरिक सुदृढतेचे घटक, त्यातील पहिला घटक हृदयाचा दमदारपणा. हृदयाची फुफ्फुसे, रक्तवाहिन्या आणि रक्त कार्यक्षमतेने कार्य करणे आणि शरीरास ऑक्सिजनयुक्त रक्त पुरवण्याची कार्यक्षमता म्हणजे हृदयाचा दमदारपणा होय. स्नायूंची ताकद, जड वजन उचलणे किंवा एक वेळ भरपूर शक्ती लागू करण्याची स्नायूंची क्षमता म्हणजेच स्नायूंची ताकद होय. स्नायूंचा दमदारपणा, न थकल्याशिवाय दीर्घकाळ स्नायू वापरण्याची क्षमता म्हणजेच स्नायूंचा दमदारपणा होय. लवचिकता, विस्तृत प्रमाणात गतीद्वारे आपले सांधे वापरण्याची क्षमता म्हणजेच लवचिकता होय. शरीर घटक रचना, हाडे, स्नायू, अवयव आणि शरीर चरबी यासारख्या शरीरातील सर्व ऊतींचे संयोजन म्हणजेच शरीर घटक रचना होय. आता आपण कौशल्याधिष्ठित शारीरिक सुदृढतेचे घटक पाहणार आहोत. त्यातील पहिला घटक दिशाभिमुखता. शरीराची स्थिती जलद गतीने बदलण्याची आणि शरीराची हालचाल चालू ठेवण्याची क्षमता म्हणजेच दिशाभिमुखता होय. दुसरा घटक तोल. उभे असताना आणि हालचाल करत असताना शरीर स्थिर स्थितीत ठेवण्याची क्षमता म्हणजे तोल होय. समन्वय. आपण क्रियापकाल करीत असताना म्हणजेच कुठलीही ॲक्टिव्हिटी करत असताना शरीराच्या भागाची एकत्र काम करण्याची क्षमता म्हणजेच समन्वय होय. ताकद. हालचालींमध्ये शक्ती आणि गती एकत्रित वापरण्याची क्षमता म्हणजे ताकद होय. गती. शरीराच्या सर्व भागांची किंवा एखादा भाग त्वरित किंवा जलद हलवण्याची क्षमता म्हणजे गती होय. प्रतिक्रियाकाल. एका व्यक्तीकडून प्राप्त झालेला संकेत किंवा एखादा संकेत प्राप्त करून त्यावर प्रतिक्रिया देताना घेतलेला वेळ म्हणजेच प्रतिक्रियाकाल होय.